मकरणपूर परिषदेचा वर्धापन दिन 30 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील पहिली दलित परिषद 30 डिसेंबर 1938 रोजी कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथे झाली होती. या ऐतिहासिक क्षणाला 78 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 30 डिसेंबर रोजी वर्धापन दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होणार आहे. भंते उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉक्टर रावसाहेब कसबे, डॉक्टर गंगाधर पांतवणे, डॉक्टर बी ए चोपडे, आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. मकरणपूर नर्सरी येथे हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असून जास्तीत जास्त जणांनी कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. यावर्षी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांची सहकार्य पत्रकार सगळेच बोलवून देऊ. त्याचा उद्देश तुम्हाला माहिती आहे 30 डिसेंबर 1938 ला पहिली सभा भाऊसाहेब मोरे यांनी मकरमपूर या गाव घेतली. हा 78वा जयंती दिन आहे आणि या कार्यक्रमाला माननीय नामदार राजकुमार साहेब बडोले, त्याचप्रमाणे रावसाहेब कसबे साहेब, गंगाधरजी पांतावणे, बी ए चोपडे साहेब आणि माजी आमदार म्हणजे स्थानिक आमदार हर्षवर्धन जाधव, नवीनचंद्र रेड्डी साहेब आय पी एस हे आवर्जून हजर राहणार आहे. अशा ह्या ऐतिहासिक परिषदेमध्ये मकरमपूर परिषदेचा आणि मराठवाड्याच्या आंबेडकरी चळवळीचा मागोवा घेणारा एक ग्रंथ सुद्धा बडोले साहेबांच्या हस्ते, रावसाहेब कसबे सरांच्या हस्ते, पांतवणे सरांच्या हस्ते प्रकाशित होतोय. अशा ह्या ऐतिहासिक ग्रंथाचं सुद्धा प्रकाशन त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे एका अर्थाने खरं पाहिलं तर पहिल्या वेळेस लिखित स्वरूपामध्ये मराठवाड्याच्या त्या मकरमपूर परिषदेचा आणि त्या परिषदेमध्ये काम केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, बाबासाहेब मोरेंचं आणि एकूण सर्व परिषदेचा इतिहासाची मांडणी पहिल्या प्रथम पुस्तिकेच्या माध्यमातून होणार आहे.